अब खबर सामाजिक पहल की। दूरदराज के और पहाड़ी इलाके के आदिवासी समाज को मुख्य धारा में लाने का काम करने वाले समाज सेवक राजू मुंबईकर ने अपने जन्मदिन के उपलक्ष में चिरनेर आदिवासी आश्रम स्कूल के बच्चों को स्वच्छता किट, पानी की बोतलें तथा 2 TV सेट्स प्रदान किए। इस कार्यक्रम के दौरान आदिवासी छात्राओं को स्वरक्षा के लिए निःशुल्क कराटे प्रशिक्षण वर्ग शुरू किए जाने की बात राजू मुंबईकर ने कही है। आदिवासियों के लिए अपना पूरा समर्पण देने वाले रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज के अध्यक्ष राजू मुंबईकर का जन्मदिन विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाया गया। राजू मुंबईकर के जन्मदिन के उपलक्ष्य में उरण तालुका अंतर्गत चिरनेर गांव में आदिवासी आश्रम स्कूल के बच्चों को स्वच्छता किट एवं वाटर बॉटल्स का वितरण किया गया। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड के अध्यक्ष रविशेठ पाटिल को आमंत्रित किया गया था। इस कार्यक्रम के लिए स्वयं राजू मुंबईकर सहित साई मंदिर के ट्रस्टी मोका मढ़वी, आर के पाटिल इंफ्रा प्रोजेक्ट के संचालक जे के पाटिल, पूर्व ZP सदस्य पार्वती पाटिल, करनाला टीवी के संपादक हरीश मोकल, प्राचार्य तुकाराम शिंदे, केयर ऑफ नेचर सामाजिक संस्था के अध्यक्ष स्नेहल पालकर, सारडे विकास मंच के अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, रोशन पाटिल, सुभाष कड़ू आदि गणमान्य सहित ग्राम पंचायत सदस्य, चिरनेर ग्रामवासी, अध्यापक एवं आदिवासी विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों आदिवासी आश्रमशाला के विद्यार्थियों को स्वच्छता किट एवं वाटर बॉटल्स का वितरण किया गया। साथ ही हैप्पी स्कूल योजना के अंतर्गत टीवी सेट्स का वितरण भी किया गया। वहीं गोशुंद्री कराटे एसोसिएशन द्वारा आदिवासी छात्राओं के लिए कराटे प्रशिक्षण वर्ग शुरू किया गया। इस कराटे प्रशिक्षण वर्ग में राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक गोपाल म्हात्रे छात्राओं को प्रशिक्षण देने वाले हैं। कराटे क्लास हे मुलींसाठी खास स्वसंरक्षण या पद्धतीने होणार आहे। आपल्या कराटे असोसिएशनचं जे नाव आहे हे गोशुंद्री कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ही जागतिक लेवलची संघटना आहे, जागतिक लेवलची ही असोसिएशन आहे। इथून बरेच विद्यार्थी आपले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये आपण बाहेरला नेत असतो, जिल्हा, राज्य, नॅशनल, इंटरनॅशनल, वर्ल्ड लेवलला। तसेच तुम्ही सुद्धा हे प्रशिक्षण सातत्यानं घेऊन आपण एक हे स्वसंरक्षणात्मक तर आहेत, प्लस पॉईंट एक आहे काय स्पोर्ट्समधून आपण बाहेर जाऊ शकतो, आपल्याला काहीतरी नावलौकिक करायला मिळेल। इस कार्यक्रम में राजू मुंबईकर द्वारा आदिवासी बच्चों के लिए किए गए कार्य की सराहना करते हुए रविशेठ पाटिल ने उपस्थित विद्यार्थियों को संबोधित किया। उन्होंने कहा कि शिक्षा हासिल करने के बाद राजू मुंबईकर की तरह आपको भी समाज के लिए काम करना चाहिए, ताकि आने वाली नस्ल को अच्छी तालीम मिल सके और वो भी शैक्षणिक दृष्टि से सक्षम हो सके। जो आवड़ तो सर्वाना तोची आवड़े देवाला, जनसेवेचे बांधुनी कंकण त्रिभुना सारे हे जिंकुना, जे फजिक्सही मानवते तोची आवड आहे देवाला। मी मगाशीच म्हटलं की देव म्हणजे कोण, तर लहान मुलं, आणि लहान मुलं तुम्हाला जे दादा आवडतात, आज त्याचा वाढदिवस आहे। मित्रांनो, सांगायला आनंद वाटतोय, भरपूर काही बोलायचं आहे, पण आजच्या दिवसाला एवढे कार्यक्रम दादांनी ठेवलेले आहेत
या तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेसाठी राजू मुंबईकरांनी माहिती दिली, आम्हाला माहित आहे की इंजिनियर्स तुमच्यातील इंजिनियर्स घडत आहेत, तुमच्यातील आर्किटेक्ट घडत आहेत, ही साधी गोष्ट नाही आहे, पण तुम्ही ज्या वेळेला घडाल त्यावेळेला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं एक शपथ घ्यायला पाहिजे की राजू दादांच्या सारखं मला सुद्धा काहीतरी काम करायचं आहे। आणि राजू मुंबईकर ह्या फक्त दोन मुली माझ्या आहेत असं नाही, तर ते 52 मुलं माझे आहेत असं समजून तुमच्यासाठी ते सर्व व्यतीत करत आहेत। आणि खरोखर आम्हाला आनंद वाटतोय, एक मुलगा सांभाळायचा बोलल्यानंतर आपल्याला अगदी तोंडी फेस येतो, पण एवढ्या मुलांचं संगोपन करणं, त्यासाठी हातभार लावणं साधी गोष्ट नाही। आणि गुरुजन वर्गाचं तर मला मनापासून धन्यवाद मानायचे आहेत की एवढी मुलं तुम्ही रात्रंदिवस ही इथं सांभाळत असता। एक मुलगा जर सांभाळायचा झाला तर आमच्या आताच्या युगात आणि आमच्या शहरात एक मुलासाठी म्हणजे सारखं त्याच्यावर लक्ष ठेवणं हे करणं आणि एवढ्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांचं संगोपन करणं साधी गोष्ट नाही। इस अवसर पर हरीश मुकल ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए राजू मुंबईकर के बताए रास्ते पर चलने का आह्वान विद्यार्थियों को किया। रवि सरांची जी शिकवण आहे ती एकच आहे की आपल्याला दुसऱ्याला काही देता नाही आलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं हिरावून घेऊ नका। आणि मला असं वाटतं की ही शिकवण जर आपण प्रत्येकानं जर अंगीकारली तर निश्चितपणे समाजामध्ये रामराज्य यायला वेळ लागणार नाही। मला असं वाटतं की आपल्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची मोठी होणारी मंडळी दडलेली आहेत, किंवा ही जी लहान बालकं आहेत आज उद्याचे कोणी सायंटिस्ट असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल। फक्त एक गोष्ट आपण करायची आहे की प्रामाणिकपणे आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपण दिलेला अभ्यास वेळच्या वेळी केला पाहिजे। आणि आज राजू सरांचा वाढदिवस साजरा होत असताना राजू सरांनी सुद्धा आपल्याला ज्या काही शिकवणी दिल्या की राजू सरांनी जे आदर्श आपल्याला घालून दिलेले त्या आदर्शाप्रमाणे चाललं पाहिजे। आणि म्हणूनच राजू सरांसारखी मोठी माणसं या समाजामध्ये आहेत याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे। आणि अर्थात रवी सर आहेत किंवा मडवी गुरुजी आहेत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजू सर तुम्ही चालताय, ही सुद्धा निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे आणि ही सुद्धा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखी गोष्ट आहे। आणि म्हणूनच मी गुरुजींचे आणि रविदादांचे आभार मानत असताना मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो। इस दौरान राजू मुंबईकर ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए कराटे के निशुल्क प्रशिक्षण वर्ग शुरू करने की बात कही और छात्राओं ने स्वरक्षा के लिए कराटे प्रशिक्षण लेने का आह्वान किया। जे सामान आपल्याला दिलेलं आहे चांगला आपण उपयोग करत आहात, जी माझी दत्तक मुलं आहेत ही चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये चांगलं प्रदर्शन सुद्धा करत आहेत आणि असंच करत जा, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आपणास मदत ही निश्चित होणार आहे। प्रत्येकाचे वाढदिवस तर दादांच्या कृपेनं साजरे होतात तुम्हाला तर ते माहिती आहे, तर काय एक असो किंवा दिवसाला दोन वाढदिवस असो आपल्या हातून केक आणण्यासाठी दादांनी सांगितलं आहे की आपण साजरे करत असतो। तर हे करत असताना आता मुली आपण आदिवासी मुली आहात, मार्केटमध्ये गेलं कुठे गेल्यानंतर एखाद्या छेड काढल्यानंतर आपण जरा घाबरतो भीतीनं, ती भीती घालवण्यासाठी आपल्याला उद्यापासून इथं कराटे क्लासेस चालवणार आहे, फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही। हा कराटे क्लासेस म्हणून आपण एकच घ्यायचं की स्वतःचं संरक्षण आणि इतरांचं संरक्षण करण्यासाठी शिकायचं आहे। मी क्लिप्स काही देणार आहे सरांकडे उद्या की एखाद्या मुलीवर काहीतरी असा अत्याचार झाल्यानंतर ठराविक दिवसांत ती कराटे शिकतोय आणि त्याच मुलाला भर रस्त्यामध्ये दणकवतोय हे तुम्ही बघून करायचं आहे। कुल मिला के राजू मुंबईकर का जन्मदिन आदिवासी आश्रमशाला के बच्चों के लिए अनोखी सौगात लेकर आया था, ऐसा कहा जाए तो गलत न होगा। वीडियो जर्नलिस्ट लक्ष्मीकांत ठाकुर के साथ कर्नाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट।